गणेश वंदना, पोवाडे फ्युजन, चित्तथरारक युग, प्रात्यक्षिके, विविध संस्कृतींची नृत्य सादरीकरण अशा नयनरम्य सोहळ्याने 30व्या पुणे फेस्टिवलचं उद्घाटन अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते करण्यात आलंय. दरवर्षी गणेश उत्सवात पुणेकरांसाठी आकर्षक असणाऱ्या पुणे फेस्टिवलला याही वर्षी तितक्याच दिमाखात सुरुवात झाली आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यावेळी माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील, डॉ श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांना मानाच्या पुणे फेस्टिवल अवॉर्डने गौरवण्यात आलंय. मी 1-2 नव्हे तर 27 वर्षापासून या उत्सवात नर्तिकेच्या भूमिकेत आली आहे. यापुढील काळात देखील बॉलिवूडची अभिनेत्री म्हणून नाही तर नृत्यांगना या नात्याने कायम या महोत्सवाशी ऋणानुबंध कायम राहतील असं मत यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केलंय.